नमस्कार मित्रांनो मी दीपक बोचरे ॲग्रिकॉस मित्रांनो शेतामध्ये आपण युरिया टाकतो उघड्यावर तो फेकून देतो आपण पिकामध्ये यामुळे फार मोठं नुकसान होते आपलं मित्रांनो काय होते युरिया आपण जमिनीवर फेकला की त्याचा पाण्याशी संपर्क येतो आणि युरियाचं रूपांतर हे अमोनियममध्ये होते आणि हा उघड्यावर असल्यामुळे या अमोनियमचा लगेच हवेशी संपर्क येतो त्यामुळे अमोनिया गॅस तयार होते आणि ते फार मोठ्या प्रमाणात वातावरणात लगेच उडून जाते त्यामुळे आपण जर पिकाला जे नत्र जे युरिया दिलं यातलं साठ ते सत्तर टक्क्याचं नुकसान आपलं इथं होतं दुसरी बाब अशी की नत्र दिल्यावर आपण जर भरपूर प्रमाणात पाणी दिलं तर नत्रामध्ये जे, जे अमोनियम घटक आहे हा अस्थिर आहे तो या पाण्यासोबत जसं जसं पाणी जमिनीच्या जा खाली जाते तसं जा 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 तो घटक जमिनीच्या जा खाली जातो आणि आपल्या जा पिकाच्या मुळांपासून त्याचं अंतर खूप लांब असल्यामुळे पिकाला तो उपलब्ध होत नाही इथं बी वीस ते पंचवीस टक्के आपण नत्राचं नुकसान करतो तिसरी बाब अशी की जमिनीमध्ये जर आपण पूर्ण कुजलेले पदार्थ नाही टाकले तर त्यांच्या कुजवायसाठी जे जमिनीतले बाकीचे काही जीवाणू आहेत ते स्वतः नत्र ओढून घेतात इथं बी पंचवीस तीस टक्के आपल्या नत्राचं नत्रा नुकसान होतो तर काय करायचं मित्रांनो नत्र हा नेहमी मातीखाली झाकून दिला गेला पाहिजे नाहीतर फार मोठ्या प्रमाणात आपल्या नत्राचं नुकसान होतं तसेच सेंद्रिय कर्ब जमिनीत असणं फार महत्वाचं आहे कारण सेंद्रिय कर्ब जर जमिनीत भरपूर प्रमाणात असला तर त्यामध्ये जे मातीसाठी पिकासाठी जे लाभदायक जीवाणू आहे त्यांची संख्या खूप राहते आता मित्रांनो युरिया पिकाला लागतो कसा तर युरियाचं रूपांतर नायट्रोमोनस नावाचा बॅक्टेरिया हा नायट्रेटमध्ये करते व तिथून लगेच नायट्रोबॅक्टर हा जीवाणू नायट्रेटमध्ये रूपांतरचं नायट्रेट करते त्यामुळे काय होतो की नायट्रेट स्वरूपात पिकं भरपूर प्रमाणात नत्र शोषून घेतात बरेचसे पिकं हे नायट्रेट स्वरूपातच आपला युरिया शोषतात त्यामुळे हे गोष्ट पाहणं फार महत्वाची आहे तसेच युरिया देताना हा जवळपास किती प्रमाणात द्यायचा हे माती परीक्षणानुसारच द्यायला पाहिजे आता युरिया मार्केटमध्ये आपल्याला तीन स्वरूपात मिळतो एक म्हणजे नत्र म्हणजे शेहेचाळीस टक्के असतो हा शंभर किलोला दुसरा अमोनियम सल्फेट तर याच्यामध्ये जवळपास मित्रांनो सहा म्हणजे शंभर किलोला तसेच चोवीस टक्के गंधक असते तसेच अमोनियम सल्फेट नायट्रेट यामध्ये सव्वीस टक्के नत्र आणि पंधरा टक्के गंधक असं असते मित्रांनो तर या गोष्टीकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर आपण युरिया टाकत गेलो आणि तो पिकात न लागतात असाच वातावरणात उडून गेला तर फार मोठं नुकसान होईल आणि आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही धन्यवाद